काय नाव तुमचं? मी अरविंद सोनवडेकर. सोनवडेकर साहेब हात का जोडले? हा, मी राजकारणापासून लांब. आपण व्यापारी असल्यामुळे राजकारणात लक्ष देत नाही. वाईट झालंय का राजकारण? आता सगळंच वाईट झालेलं आहे, काय सांगू शकत नाही असं झालेलं आहे. आणि कोणाला निवडून द्यायचं हा पण लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झालेला आहे. दुसरी गोष्ट, पुढारी निवडताना 60 वर्षाच्या पुढे त्यांना तिकीट देऊ नये, निवडणुकीचं उमेदवारी अर्ज देऊ नये त्यांना, ह्या मताचं मी आहे. म्हणजे शरद पवारांचं वय आता 82 आहे, त्यांनी सगळ्यांना निवृत्त करा आणि तरुण पिढीला कामाला लावा, तर आपल्या भारत देशाचा विकास. मला एक पत्रकार म्हणून प्रश्न पडतो की मतदारांचा धाक नाही आहे राजकारणावर एवढे हे सगळं करतात? मतदारांनी काहीच उत्तर देत नाहीत, काय फक्त बघायची भूमिका घेत आहेत मतदार, याच्यापेक्षा काय नाही राजकारणामध्ये. कोणी यावं, कुठल्याही पक्षात जावं आणि कुठलाही पक्ष स्वीकारावा, याचा राजीनामा द्यावा, त्या पक्षात जावं, असं सगळं खेळ चाललेलं आहे त्यांचा. या खेळामध्ये कोणतरी चांगला आहे का अशी आशा नाव घेतो तर? राज ठाकरे, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, शरद पवार, अजित पवार, यांच्यापैकी कोण चांगलं वाटतं? सगळे एका माळेचे मणी आहेत, सगळे एकमेकाला मिळते जुळते आहेत, मिळून मिसळून राहतात, भाषण करताना काय वेगळंच बोलतात, स्टेजवर एक बोलतात आणि बाहेर तिकडे. चला साहेब नमस्कार. तुम अल्पेश मकवाना? मकवानाची कुठला म्हणजे गुजरातचे तुम्ही? हो, गुजरात म्हणजे जन्म मुंबईत झाला. ही माझी जन्मभूमीच कर्मभूमी आहे. आता शरद पवारांना सोडून अजित पवार गेले, काय चांगलं केलं काय? आता बघा, राजकारणाचं कसं आहे माहिती आहे तुम्हाला, झालं आहे काय सध्या, आम्ही देतो कोणाला आणि तिकडे जातोय दुसरे. आता आम्ही करायचं काय त्याला? आम्हाला पण कन्फ्युज होतं की कोणाला मत द्यायची. आम्ही असं वाटलं होतं अजितदादा जाते भाजपवर, म्हणजे वेगळी विचारधारा, म्हणजे भाजपला हे जातीयवादी विचारधारा म्हणतात हे अजितदादा पवार, आता ते त्यांच्यासोबतच गेले. नाही ते बघा, राजकारण काही कुठेही काही करू शकतं, हल्ली कोणाचा काही भरोसा नाही आहे राजकारणात. आणि आम्ही तर एक मतदाता आहे, आम्ही देतो तुम्हाला आणि जातो दुसरे मजा करतात, अशी गोष्ट झाली. मतदान एकाला करतो आणि जातं दुसऱ्यालाच. पण 5 वर्ष या आमदारांनी पक्ष बदलू नये किंवा सत्ताधारी असेल तर विरोधात जाऊ नये, विरोधात असेल तर सत्ताधारी होऊ नये, असं काही नियम आणले पाहिजे? हो, मी तर बोलतो यांच्याकडे असं एक बॉन्ड लिहून घ्यायला पाहिजे जेव्हा तुम्ही तिकीट देता घेणार, की बाबा तुम्ही जेव्हा आम्ही आमच्या विश्वासाने तुम्हाला आणतो, बरोबर आहे की नाही, की तुम्ही 5 वर्ष प्लीज तुम्ही कामं करा आणि पार्ट्या सोडू नका. म्हणजे आम्हाला पण विश्वास आम्हाला वाटला पाहिजे की बाबा या व्यक्तीला आणायला पाहिजे, आणि ती व्यक्ती नंतर नाही, म्हणजे समजा ती येत नाही आणि दुसरी येतात, आम्हाला दुःख जातो ना, आमचा मत जो दिलेला आहे तो निफळ जातो. आता मला सांगा की दोन ठाकरे बंधू आहेत, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे, तुम्ही मुंबईत राहता त्यामुळे तुम्हाला हे नावं माहिती असेल, या दोघांनी एकत्र आलं पाहिजे? हो, आले तर बरंच आहे, का माहिती शेवटी त्यांची पक्ष पण चांगला होईल, सुधारणा पण चांगल्या होईल. असं आहे की आता पक्ष तर पुष्कळच आहे, पण एकत्र आले तर पुष्कळ, म्हणजे मराठी माणसांना पण जरा बरं वाटेल माझ्या हिसाबात, असं म्हणून माझं. आता उद्धव ठाकरेंना आमदार सोडून गेले, खासदार सोडून गेले, मुंबई पुन्हा जिंकेल उद्धव ठाकरे? आता बघा, आमचे मतदातांवर आहे, त्यांच्यावर असते, काही कोणाला काही सांगता येत नाही की काय होणार ते पुढे. जेव्हा निवडणूक आल्या तेव्हा रिझल्ट कळते की कोण काय आणि कोण काय असं असतं. मतदारांनी काय केलं पाहिजे? आता बघा, मतदार आम्ही तर माझ्या मताने आमच्या एरिया वाईज आम्ही करतो, की आम्हाला एरियाची कामं करत असेल ना. आम्ही कुठल्या पक्षाच्या? आता तो सस्पेंड ठेवायला असं, तुम्ही एवढा मोठा, तुम्ही म्हणजे आम्हाला तो त्या मत आता ज्यांना द्यायचं त्यांना देतो, पक्ष नाही. पक्षाचा कार्यकर्ता आहे का विचारतो? नाही, आम्ही गार्डनचे कार्यकर्ता आहोत. गार्डन मेंटेन करण्यासाठी आम्ही इकडचे सगळे सिनियरसिटी आम्ही इकडचे आहोत, सगळे गार्डनचे आहोत. आम्ही काय कुठल्या पक्षाचा म्हणजे हे नाही आहे, इन्व्हाइट पण नाही. एखादं गार्डन असतं, एखादी बसण्याची जागा असते, तिथे एक ग्रुप तयार होतो, तसाच ग्रुप आहे आणि हे त्यामध्ये. तुमचं नाव काय साहेब? विश्वनाथ शिंदे. शिंदे साहेब, गाव कुठलं तुमचं? संगमेश्वर. संगमेश्वर, हे काय राष्ट्रवादीत दोन गट पडले, त्याच्या आधी शिवसेनेत पडले होते, हे बरोबर अजितदादाने बरोबर केलं? बरोबर तर केलं नाही, कारण काय माहिती आहे, सगळ्यात पहिलं म्हणजे शिवसेना हा बालेकिल्ला लालबाग परळ भागात आहे, त्यातून पण इथं दोन गट झालेले. आता मतदारांना एक प्रश्न पडलेला आहे की मतदान कोणाला करायचं, सगळ्यात पहिला प्रश्न. की आज शिवसेनेला गेलं तरी ते कुठे जातील पत्ता नाही, भाजपला गेलं तरी कुठे जातील नाही. फक्त एकच प्रश्न आहे की लोकांचं कुणी या, लोकांचं भलं करा.
पण शिंदे हे फुटून बाहेर गेले, म्हणजे ते म्हणतात की माझी शिवसेना जास्त, निवडणूक आयोगाने पण त्यांना परवानगी दिली आहे. खरी शिवसेना कोणाची, एकनाथ शिंदेंची की उद्धव ठाकरे? बाळासाहेबांची, उद्धव साहेबांची. उद्धव ठाकरेंची. पण आमदार नाही आहे, खासदार नाही? नसू जरी आम्ही कट्टर शिवसैनिक आहोत, आम्ही बाळासाहेबांचीच आहे, उद्धव साहेबांची. पण तुम्ही कट्टर शिवसैनिक आहात, पण आत्ताची लढाई जी आहे मुंबई महानगरपालिकेची ती खूप कठीण आहे, कारण अजित पवार पण आता भाजपसोबत गेले, एकनाथ शिंदे पण. तरी सुद्धा आमचा का बालेकिल्ला आम्ही राखू असं मला वाटते. एवढा विश्वास, लोक पाहिजे ना सोबत. तुमचं नाव काय? मी दिगंबर करपे. दिगंबर करपे. करपे साहेब, गाव कुठलं तुमचं? मी कोकणातला हरकुळ, कणकवली तालुका. आता हे जे सुरू आहे शरद पवार आणि अजितदादा पवार हे वेगळे झाले. शरद पवार असं म्हणतात की मी पुन्हा माझी पक्ष उभा करेल. उभं करू शकतील म्हणजे काय? होणारच. आणि तुम्ही तो ह्याना प्रश्न विचारला ना, त्याचा मी तुम्हाला सविस्तर उत्तर देतो. 1997 साली शिवसेना महापालिकेत आली, 25 वर्षामध्ये 92,000 करोड शिवसेना उद्धव साहेबांनी ती FD केली. प्राईम मिनिस्टर सारख्या व्यक्तीने छोट्या सब्जेक्टवर बोलता कामा नाही. आम्ही त्यांचं मान राखतो, मोदी साहेबांचा. FD ठेवण्यात काय अर्थ नाही. आज ह्या लोकांनी एकनाथ शिंदेने 6,000 कोटी खर्च करून हे सगळं नूतनीकरण वगैरे करतायत. हरकत नाही, तुमचे अधिकार आहे, पण 1.25 वर्ष झालं महापालिकेत नगरसेवक नाही आहेत. या आयुक्तांना एवढे अधिकार देता हे चुकीचं आहे, हे पटत नाही. आणि पुन्हा इथे शिवसेना उद्धव साहेबांचीच सत्ता येणार, बाकी कोणाची नाही. आणि ते काय कुठले पक्ष फुटले, एकनाथ शिंदेचा मुंबईचा काही संबंध नाही. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना मुंबईत पाहिलं, त्याच्यापूर्वी कुठे होते ते? काही संबंध नाही त्यांचा मुख्य. हा आम्ही आदर करतो, पण महापालिकेमध्ये फक्त उद्धव साहेबांना शिवसेनेची सत्ता येणार ह्या शंका नाही. मराठी माणसं शिवसेनेलाच मानतात. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, रस्त्याची कामं जी आहेत ती सुरू केली, सुशोभीकरण सुरू केलं, हां मग स्टॉम वॉटर ड्रेनचं काम आहे ते सुरू केलं. आता ही विकास कामं जी आहेत, गतिमान सरकार असं त्यांचा दावा आहे. तुम्ही बोलता ना, ती रस्त्याची कामं जस्ट सुरू झाली आहेत आणि पावसाळ्यात थांबलेली आहेत, ती पूर्ण व्हायला वेळ आहे. हां, इतकं सोपं नाही आहे. गल्ली बोळातले रस्ते सिमेंटनी काँक्रीटकरण करण्याची करा, हरकत नाही. पण हा जो खर्च आहे, तुम्हाला माहिती आहे कालच त्यांनी महापालिकेने 450 कोटीचं बिल सँक्शन केलं मुंबईमध्ये. हे सगळं सुशोभीकरण चाललं आहे त्याचं. हा असं खरं शोबाजी होते, चांगले दिसते, मुंबई चांगले दिसते, पण खरोखर गरज आहे का हे आयुक्तांनी किंवा ऑफिसरनी ठरवायचं नसतं. ज्यांना निवडून दिल्या त्या नगरसेवकांनी हे ठरवायला हवं, या मुंबईचं किती सुशोभीकरण करायचं हे ठरवायला ही अपेक्षा आहे. तुम्ही इलेक्शन घ्या, कोणाचंही सत्ता येऊन दे, त्यांना काम करून दे, आमचं हे स्पष्ट मत आहे. मग कोणताही दोन गोष्टी अशा आहेत की उद्धव ठाकरे महाविकास आघाडीमध्ये आहेत. महाविकास आघाडीमध्ये अजित पवारसुद्धा होते, पण ते गेले 35 काय त्यांच्याकडे आमदार आहे, हां 40 आमदार चला. ती ताकद कमी झाली महाविकास आघाडीची, त्याच्यामुळे आत्ताच्या निवडणुका थोडं कठीण आहे उद्धव ठाकरे. नाही, ताकद कमी झाली असं बोलताना पण त्यांनी ED सरळ दाखवली ना. मोदी साहेबांनी 70,000 कोटी राष्ट्रवादीने भ्रष्टाचार केलाय बोलल्यावर 72 तासाच्या अजित पवार निघून गेले नाही, तर ते आतमध्येच होते. मुश्रीफ वगैरे हे सगळे जेलमध्येच जाणार होते, नाही त्यांना जाणंच पर्यायच नव्हता खरोखर अजित पवारांनी. मजबुरी आहे. एरंडल साखर कारखान्यामध्ये त्यांच्या मिसेसवर आरोप आहेत, ED इन्कम टॅक्सचे संचालक होत्या त्या. 1,000 कोटीचा अजित पवारांनी भ्रष्टाचारच केलेला आहे, ही सत्य आहे. मग ते उद्धव साहेबांनी का सांगावं? तुमच्या हातात सत्ता आहे ना, तुम्ही करा ना, इन्क्वायरी करा आणि चौकशी करा, आणि असेल दोष तर त्याच्या सजा द्या. पण त्यांना ही भीती होती, मग ते गेले. छगन भुजबळ काय होते तुम्ही ओळखता? छगन भुजबळ ना 10x10 राहणारा एक माणूस होता तो. आज केवढी प्रॉपर्टी आहे त्यांची मुंबईमध्ये, नाशिकमधले पाल तर कॉलेज एवढं की बघितल्यानंतर हैराणवाले होते. एवढा पैसा आणला कुठून? मंत्री झाल्यावरच कमवला ना. कुठे ऐका, सेनेत नव्हे, काँग्रेसमध्ये शरद पवारांकडे गेले. एवढ्यात निवडून आले, मुंबईत पडले आमदार म्हणून ते कधी झाले नाही मुंबईतला. मुंबईतला माणूस नाशिकमध्ये गेला, शरद पवारने डोक्यावर हात ठेवलं. आज केवढी प्रॉपर्टी, केवढी कॉलेजं, ही खरोखर घाम घालून कमवलेली किंमत आहे. पैसे ते यांचे गरीब गरीब घाबरून गेले. कोण घाबरून गेले? हा 16 आमदार शिवसेनेतून घेऊन गेलेले. किती वर्षापूर्वी? 25 वर्षापूर्वी. ते परत मुंबईत आलेच नाही, त्यांना माहिती मुंबईतले लोक विचारणार नाही. नाशिकमध्ये स्थायिक झाले, शरद पवारने डोकं हात घेतला ठेवला आणि इथेच राहा, आणि तिथे त्याचं भलं केलं. आत्ताच माणूस त्यांना सोडून गेला आहे. खूप खूप धन्यवाद. आणखी